ब्रेकिंग न्यूज समोर येते. नवी मुंबईतनं संदीप नाईक हे आज हाती तुतारी घेणार आहेत. नाईक पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. बेलापूर मधून मंदा म्हात्रे यांच्या विरोधात संदीप नाईक आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. तर संदीप नाईक हे गणेश नाईक यांचे पुत्र आहेत. खरं तर बेलापूर मधनं ते भाजपकडून इच्छुक होते, मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी आता हा निर्णय घेतलेला आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा. आजच त्यांचा प्रवेश होणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. आताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय नवी मुंबईतनं. बेलापूर विधानसभा मतदारसंघातनं आता संदीप नाईक यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे. संदीप नाईक यांना थांबायला सांगितलं, मात्र अन्याय झाला असल्याचं संदीप नाईक म्हणाले. संदीप नाईक यांच्यावर बंधन घालणार नाही, ऐरोली मतदारसंघ सोडून मी कुठेही प्रचाराला जाणार नाही असं गणेश नाईकांनी यावर म्हटलेलं आहे. त्रयस्थासारखं वागणं हे भारतीय जनता पक्षाच्या प्रोटोकॉलप्रमाणे बसत नाही. संदीप नाईकांशी माझी याच्यावर चर्चा झाली, त्यांनी सांगितलं की माझ्यावर अन्याय झालेला आहे. मी त्याला सांगितलं की थांब थोडंसं, तू इथून उभा राहा, कुठून? ऐरोलीमधून. परंतु त्याचं म्हणणं मला नाही राहायचं, मला माझ्या मनाप्रमाणे मला वागू द्या. संदीप नाईकाच्या पण मी ऐरोली संदीप नाईकाच्या प्रचाराला जाणार नाही.